मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काल शिवसेनेचा 58वा वर्धापन दिवस वरळीत साजरा करण्यात आला. काँग्रेस पक्षाच्या व्होटबँकेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे निवडणूक जिंकले. बाळासाहेबांनी नेहमी काँग्रेसला गाडण्याची घोषणा केली, मात्र काँग्रेसला मतदान करताना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे हात थरथरले कसे नाहीत. त्या काँग्रेसला मी मतदान करणार हे अभिमानाने सांगणारे बाळासाहेबांचे वारस कसे होऊ शकतात, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. शिवसेनेच्या 58व्या वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचे बालेकिल्ले अबाधित राखले. ठाणे आणि कल्याण 2-2 लाखांच्या मताधिक्याने जिंकले. छत्रपती संभाजीनगर जिंकलं. आपण घासून पुसून नाही तर ठासून विजय मिळवला. शिवसेनेच्या हक्काच्या मतदारांनी शिवसेनेवर विश्वास ठेवला. शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या मतदारांचे आपण आभार मानतो, नतमस्तक होतो, असं यावेळेस मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. लोकसभेच्या 7 जागा आपण जिंकलो, मात्र आणखी 3 ते 4 जागा आपण जिंकू शकलो असतो. महायुती अधिक मजबूत करायचं आहे. मागचं विसरून महायुती ताकदीने आपल्याला पुढे न्यायची आहे. मुख्यमंत्री म्हणून आपली जबाबदारी सर्वाधिक आहे. आपल्या सगळ्यांच्या साक्षीने ही जबाबदारी मी पार पडेन, असा विश्वास यावेळेस मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांना दिला. काँग्रेस 388 जागा लढून फक्त 99 जागा जिंकले. काठावर देखील पास झाले नाही, मात्र विजयाचा उन्माद करत आहेत. राहुल शेवाळे यांच्या मतदारसंघात 1% मतं आपल्याला आणि 99% मतं ही महाविकास आघाडीला मिळाली. ईव्हीएम हॅक केला असा आक्षेप घ्यायचा का, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. रवींद्र वायकर यांचा विजय हा जनतेचा विषय आहे, मेरिटवर मिळालेला विजय आहे, खऱ्या शिवसेनेचा विजय आहे. नियती कुणालाही सोडत नाही, कुणालाही माफ करत नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे अतिशय खोटारडा पक्ष आहे, रडेगट असे त्यांना नाव द्यायला पाहिजे, अशी टीका देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळेस केली. आता आपली महायुती अधिक मजबूत करायची आहे, महत्त्वाचं सगळं विसरून ही महायुती ताकदीने आपल्याला पुढे न्यायची आहे. कारण या महायुतीमध्ये मी या राज्याचा मुख्यमंत्री आहे, त्यामुळे माझी जबाबदारी सगळ्यात जास्त आहे आणि म्हणून ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे आपल्या सगळ्यांच्या साथीने आणि साक्षीने पार पाडेन, असा विश्वास मी आपल्याला. सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल, नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goenka is the intelligent choice.